सर्वप्रथम पिताम ब्रह्मर्षी पत्रीजी यांना माझे आत्मवंदन मी रुपाली वसावडा ब्लेसिंग टीम मुंबईहून आपणा सर्वांसाठी ऑडिओ नंबर तेरा घेऊन आले आहे हा ऑडिओ या पुस्तकाचा शेवटचा भाग आहे शेवटच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणा सर्वांना या पुस्तकाच्या ऑडिओ दरम्यान मला काय अनुभव आले किंवा या पुस्तकामुळे माझ्या जीवनात काय बदल घडून आला ते मी व्यक्त करू इच्छिते जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे मी प्रत्येक काम समाधानाने करायला लागले आहे त्याचबरोबर दया क्षमा करणे स्वतःला स्वीकारणे स्वतःवर प्रेम करणे आणि सगळ्यांप्रती कृतज्ञ राहणे हे शिकले या पुस्तकामध्ये लेखिका लुईस एल हे यांनी सांगितलेला आरशाचा प्रयोग मला खूप आवडला व त्याप्रमाणे कृतीही करत आहे प्रत्येक येणाऱ्या समस्येला कसे तोंड द्यायचे व रोगांना सकारात्मक विचार देऊन कसे बरे करायचे हे शिकले थोडक्यात आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडून आणायचा हे मी या पुस्तकाद्वारे शिकले आहे त्यासाठी मी ऑथर लुईस एल हे यांना खूप खूप हृदयापासून आभार मानते लेखिका सांगतात की मी ज्यावेळी हे पुस्तक लिहिले तेव्हा माझ्या मनात फक्त विद्यार्थ्यांची सोय करणे आणि शक्य होईल तेवढ्या लोकांचे जीवन अधिक चांगले होईल इतकाच मर्यादित उद्देश होता माझे हे स्वप्न इतके विस्तारेल आणि जगातील बहुतेक लोकांना त्याची आवश्यकता पडेल याची मला काहीच कल्पना नव्हती हे पुस्तक पहिल्यांदा लिहून पूर्ण झाले तेव्हाच जणू ते मला सांगत होते की हे पुस्तक दूरवर जायला हवे ते जगभर उपलब्ध व्हायला हवे कारण या पुस्तकात आपल्यावर कोणताही दोषारोप न घेता उत्तम प्रकारे जगण्याचा मार्ग सांगितलेला आहे म्हणूनच या पुस्तकाला इतकी लोकप्रियता मिळाली असे मला वाटते दोन हजार तीन साली लॉस एंजलिस येथे भरलेल्या पुस्तक मेळ्याच्या वेळी मला एक व्यक्ती भेटली त्याने मला सांगितले की त्याच्या पुस्तकाच्या दुकानातून माझी सर्वाधिक पुस्तके विकली जातात आता तर इंटरनेटमुळे दरमहा जगाच्या कानाकोपऱ्यातून कितीतरी ईमेल मला येत असतात त्यातील बहुतेक वाचक तरुण असतात आणि या पुस्तकाच्या वाचनाने त्यांच्या आयुष्याला मिळालेल्या दिशेचा उल्लेख केलेला असतो मी हे पुस्तक लिहून काही काळ झाल्यानंतर लोकांचा या पुस्तकातून दिलेला संदेश आणि सल्ला मिळवण्यासाठी उ उड्या पडत होत्या एड्सबाबतचा तो आपला सकारात्मक विचार इथे मांडित होते याच काळात माझ्या या पुस्तकाने सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून विक्रम प्रस्थापित केला जीवनात हे चक्र सतत सुरूच असते आधी काहीतरी करण्यासाठी खूप वेळ असतो आणि नंतर ते सर्व सोडून जाण्याची वेळ येते गेल्या दहा वर्षात माझा बराच वेळ बागेत जातो तिथे मी अनेक प्रकारची कामे करते मुख्य म्हणजे मला खाण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याचे उत्पादन मी याच बागेतून करते त्यानंतर आता मी या माझ्या टेरेसवरही बागकाम करते माझे बागकाम इतरांपेक्षा वेगळे असते लेखिका सांगतात की गेल्या वीस वर्षात मी अनेक प्रकारच्या प्राण्यांना सांभाळलं आहे मी त्या प्रत्येकाला सांगत असते की तुझ्या भूतकाळाबद्दल मी काही करू शकत नाही अर्थात यापुढील तुझे सारे जीवन तू माझ्यासोबत प्रेमाने आणि आनंदाने जगू शकशील याची मी तुला खात्री देते त्यांना शक्य होते तितके दिवस ते माझ्यासोबत राहिले या पुस्तकाच्या माध्यमाने अनेकांना अडचणी आणि संकटाच्या वेळी योग्य मदत करणारी मी त्यांना खूप जवळची आणि जुनी मैत्रीण वाटते आम्ही कोणत्या वयाचे आहोत याचा त्यावर काहीही परिणाम होत नाही वयाची सत्याहत्तर वर्षे पूर्ण केल्यानंतर मी ठरवले की मला नृत्य शिकायचे आहे बरेचदा मी स्वतःची समजूत घालायचे की आता नृत्य पुढच्या जन्मी या जन्मात नृत्य शिकण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे अशा प्रकारे नकारात्मक बोलून मी परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करत होते अशातच एके दिवशी मी एका नृत्य शाळेपासून जात होते तिथे लिहिले होते एक वेळी एक पायरी याप्रमाणे आम्ही तुम्हाला नृत्य शिकवू त्यावेळी विचार केला की मग पुढच्या जन्माची वाट कशाला बघायची दर आठवड्याला तीन वैयक्तिक ती आणि एक सामूहिक अशा प्रकारे चार धडे घेत मी झपाट्याने पुढे निघून गेले काहीही नवीन शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते ही गोष्ट मी नव्याने अनुभवली लेखिका इथे एक सुंदर भाष्य करीत आहेत की या आनंदी अनंत जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळे निर्दोष समग्र व परिपूर्ण आहे आणि तरीसुद्धा जीवन सतत बदलत असतं त्याला आधी नाही आणि अंतही नाही परंतु वस्तूंचे आणि घटनांचे सतत चक्र नेहमी चालू असते आयुष्यात कधीही थांबलेले स्थिर किंवा जुने पुराणे नसते प्रत्येक क्षण नवीन आणि ताजा असतो ज्या विश्वकर्म्याने मला निर्माण केले त्याचीच शक्ती माझ्यात आहे त्याने मला स्वतःचं जग निर्माण करण्याची शक्ती दिली आहे माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कशीही वापरू शकते याचा मला खूप आनंद होतो मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो आताचा हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे आजच्यासाठी इतकंच नमस्कार आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद